वसईत मागील एक तासांपासून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पाहायला मिळते। वाहतूक कोंडीची ही दृश्य आहेत वसई पूर्वेच्या एवरशाईन परिसरात। वसईच्या एवरशाईन परिसरात दोनही बाजूने अशाच भल्या मोठ्या वाहतुकीच्या रांगा लागलेल्या आहेत। वाहतुकीच्या रांगा इतक्या झाल्या आहेत की वसई पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या पुलापर्यंत ही ट्रॅफिक आता जाम झालेली आहे। वसईच्या एवरशाईन परिसरात दोन गटारांचं काम सध्या सुरू आहे आणि त्यामुळेच ही वाहतूक कोंडी झाली आहे। सकाळी देखील अशाच प्रकारे वाहतूक कोंडी असते, मात्र आता रात्रीची वेळ असताना देखील अशीच मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जाम झालेला आहे। लोक मिळेल त्या दिशेने वाहन काढण्याचा प्रयत्न करतात। आता ही वाहतूक कोंडी कधी संपणार हे पाहावं लागणार आहे। त्यामुळे तुम्ही जर वसई पूर्व पश्चिमेच्या दिशेने जर प्रवास करणार असाल तर जळा वेळ राखूनच ठेवा। नमस्ते दोस्तों, रात के 10 बज गए हैं और ये वसई ईस्ट वेस्ट का ये रोड है। ईस्ट में एवरशाइन की तरफ आने वाला ये रोड है और ये पूरा जाम है। यहाँ पे कोई भी गवर्नमेंट का कोई भी ऑफिशियल ट्रैफिक वगैरह कोई नहीं है और पिछले एक घंटे से ये पूरा रोड जाम है। ये आप देख सकते हो कितना जाम लगा हुआ है। एम्बुलेंस भी पीछे रुकी हुई है, एम्बुलेंस को भी जाने का रास्ता नहीं है। रात के 10 बजे वसई ईस्ट वेस्ट के ब्रिज के यहाँ पे ये ट्रैफिक का ये हाल है।